कायम निवडणुकांच्या बोर्डवर असलेली भाजप ओबीसी वर्सेस मराठा भांडण लावण्यामध्ये आता एकदम तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. कारण पहिल्यांदा जेव्हा जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आणि गावकरी अत्यंत शांतपणे त्या उपोषणाला पाठिंबा देत असताना लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिले आणि त्यानंतर सगळं वातावरण खराब झालं. जरांगे पाटलांनी डायरेक्ट फडणवीसांवरतीच याचं खापर फोडल्यामुळे ते बॅकफूटवर गेले आणि त्यांनी ओबीसींच्या भुजबळांना ऍक्टिव्ह केलेलं आपण बघितलेलं आहे आणि भुजबळ साहेब जरांगे पाटलांवरती टीका करताना आपण बघितलेलं आहे. कधी फडणवीसांना असं वाटलं की एकीकडे एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना झुलवत ठेवायचं, आरक्षण देतो आरक्षण देतो सांगायचं आणि एकीकडे ओबीसींना आपण जवळ करायचं, म्हणजे खोके सरकारला दोन्हीही समाजाची मतं एकगठ्ठा मतं मिळतील आणि त्यातनं आपल्याला निवडणुका खूप सोप्या जातील. परंतु नंतर फडणवीसांना असं वाटलं की अरे बापरे, मंडल आयोग तर शरद पवारांनीच महाराष्ट्रामध्ये लागू केला आणि ह्याचा उल्लेख वारंवार भुजबळ साहेबांनी केलेला आहे, त्यामुळे ओबीसींना हे चांगलं माहिती आहे की आपल्याला 27% आरक्षण जे मिळालं ते शरद पवार साहेबांमुळे मिळालं आणि ह्याच मंडल आयोगाला भाजपने केंद्रात व्हीपी सिंग सरकारला पाडलं होतं, त्यांचा विरोध केला होता. त्यामुळे शरद पवार साहेब हे मराठा नेता असल्यामुळे मराठ्यांची नेता मतं त्यांना मिळतील आणि ओबीसींचीही मिळतील अशी भीती वाटल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये शरद पवारांनीच मराठ्यांना आरक्षण मिळू दिल्या नाही असा मुद्दा काढून ते पुन्हा एकदा शरद पवार साहेबांवरती वार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु कुठल्याही समाजाचा माणूस असो, तो धनगर असो, ओबीसी असो, लिंगायत असो किंवा एसटी एससी ओबीसी मराठा कुठलाही प्रश्न असला तरी लोक हक्काने शेवटी शरद पवार साहेबांकडे विश्वासाने जातात. ही शरद पवार साहेबांची विश्वासार्हता आहे आणि म्हणून फडणवीसांनी उघड उघड आता शरद पवारांवरती ते मराठा आरक्षणाला विरोध करणारे आहेत असं दाखवण्याचा भास करतायत. परंतु तो त्यांचा भ्रम आहे आणि निश्चितच त्याचा भोपळा लवकरच फुटेल.